भाजपची पहिली यादी रात्री उद्या रात्री उशिरापर्यंत जाहीर होणार. पंतप्रधान मोदींच्या प्रमुख नेतृत्वात आज नवी दिल्लीत बैठक. बैठकीनंतर पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. राज्यातील सर्व भाजप नेते उपस्थित राहणार. उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. तुम्हाला मंत्रीपद देताना आमच्या माणसांनी त्याग केला. जागावाटपाच्या बैठकीदरम्यान अमित शाह यांचं मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून महत्त्वाचं विधान. सूत्रांची माहिती. मोठ्या पक्षांना जास्त न्याय द्यायचा असतो. आम्हाला थोडं वाढवून दिलं तर कार्यकर्त्यांचं समाधान करता येतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. शहांनी जागावाटपावरून शिंदेंना उद्देशून केलेल्या वक्तव्यावर भाष्य. अजित पवार गटातील आमदार राजेंद्र शिंगणे तुतारी हातात घेण्याची शक्यता. कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याची माहिती. शरद पवार यांच्या अनेक कार्यक्रमात उपस्थिती लावल्यानं चर्चांना उधाण. मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे पदाधिकाऱ्यांची खलबत. यादीवरही चर्चा केली जाण्याची शक्यता. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता. काटोल मतदारसंघाला पहिली पसंती.